हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही सूत्रे लक्षात ठेवून त्यांच्या आदर्शानुसार शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 8 नगरसेवक आप्पा नळकंडे यांनी आपला वाढदिवस वायफळ खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा केला. यानिमित्त चौपाटीकारांचा दत्तमंदिर परिसरातील गरजू लोकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर प्रभाग क्रमांक 8 साईराम सोसायटीतील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा उद्घाटन समारंभ महापौर रोहिणी शेंडगे, महिला बालकल्याण सभापती पुष्पा बोरुडे, माजी शहर प्रमुख. बऱ्याच वर्षापासून ज्या रस्त्याचं काम राखडलं होतं आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज एक काम मार्गी लागलेलं आहे. असंच इथून पुढे पण आमच्या सोसायटीमधलं काही ओपन पीस असेल, काही अजून प्रश्न असतील, आपण येत्या 2023 निवडणुकीच्या अगोदर आपण सर्व आमचे प्रश्न सोडवा असे आम्ही सर्व साईराम सोसायटीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि रोहिणीताईंना महापौर साहेबांना सांगतो की आपण साईराम सोसायटी या भागामध्ये काँक्रीटीकरणाच्या विकास कामाचं उद्घाटन करत असताना या कार्यक्रमाचे उद्घाटक नगर शहराचे शिवसेनेचे महापौर आमच्या भगिनी रोहिणीताई शेंडगे आणि दुग्ध शर्करा आयोग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज आमचे नगरसेवक आप्पाजी नळकंडे यांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवस हा विकास कामं करून लोकांचे आशीर्वाद मिळून खरं तर केला पाहिजे ही शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अनिल भाईंची आम्हाला आहे. आणि त्याच्यातूनच आज या ठिकाणी आम्ही ही विकास कामं या ठिकाणी करत आहोत. खरं तर महापौरताईंचा हा प्रभाग आहे. त्याचबरोबर आमच्या महिला सभापती आमच्या पुष्पताई बुरुडे, त्याचबरोबर सचिनजी शिंदे नगरसेवक, आमचे भाऊ बुरुडे माजी उपमहापौर, या भागातील सगळेच नागरिक, या भागाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचं काम हे सातत्याने शिवसेनेने केलेलं आहे. आणि आता तर महापौरताई स्वतः या भागाच्या प्रतिनिधित्व करत असताना आपल्या आशीर्वादाने महापौर देखील झालेले आहेत. म्हणून आपल्या भागात आता कोणताही संकोच निसंकोच ना आपण संपूर्ण कामं या भागातली केली जातील. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महापौरताईंनी परवा दिवशी देखील मीटिंग घेतली. आम्ही 2 ती मीटिंग चालली. आपला 15 पाण्याचा प्रश्न आम्ही 5 आणल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वचन आम्ही आपल्याला देतो. आणि महापौरताईंनी लक्ष घातलेलं आहे, विकास कामाला सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या वेळेस शिवसेनेची सत्ता या महानगरपालिकेत उपडतो त्या त्यावेळेस सर्वसामान्यांना अपेक्षित असलेलं काम त्यांच्या गरजा ओळखून त्या भागातील अडीअडचणी ओळखून केलं जातं आणि तेच काम आज या ठिकाणी होत आहे. दलित वस्ती या लेखा शीर्षकाखाली 10 लाख रुपयाचं हे काँक्रीटीकरण या ठिकाणी निश्चित अत्यंत चांगल्या दर्जाचं होईल. आपलं देखील निरीक्षण लक्ष या कामाकडं असलं पाहिजे. हीच मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. संभाजी कदम, विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, आप्पा नळकंडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी महापौर शेंडगे आणि महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यांना आज मी आश्वासन देते की जसं आज आम्ही काँक्रीटीकरणाचं काम पूर्ण केलेलं आहे तसंच तुमचा पाण्याचाही प्रश्न सोडवणार आहोत. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 2 सोडवा, 8 सोडवा, पण मी त्यांना आश्वासन दिलेले की हा प्रश्न नाही का जेवढा लवकरात लवकर मार्गी लावता येईल तेवढा आम्ही लावणार आहे. आणि त्याच्यासाठी चाललेलाच आहे प्रयत्न. त्यांना जे 8 15 पाणी येतं ते मिनिमम जवळजवळ 4 कसं येईल याचा आम्ही प्रयत्न करतो. महापौरताईंचं एक काम असं आहे, नुसतं उद्घाटन करून जायचं असं नाही, ते परिसरातील नागरिकांच्या काय काय समस्या आहे ते सगळ्या गोळा करायच्या आणि त्याच्यावर अधिकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी महत्त्वाची मीटिंग घेऊन ते मार्गी लावण्याचं काम आदरणीय महापौरताई या एवढ्या 5-6 महिन्यामध्ये करतायत आणि त्याला यश मिळत आहे. कल्याण रोडचा अतिशय महत्त्वाचा पाणी प्रश्न हवा आहे, ताईंनी स्वतः मनावर घेतलेला आहे. सगळे नगरसेवक अतिशय म्हणजे मला आम्ही त्याच्यामध्ये असताना की मला वाटतं की जानेवारीच्या 1 आठवड्यामध्ये तरी आपल्याला पाणी सुटेल असं ताईंनी आपलं आश्वासन दिलेलं आहे. सर्व नागरिकांनी अतिशय पाण्याचा प्रश्न सोसलेला आहे, तो नक्कीच सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून महापौरताईंच्या माध्यमातून लवकर लवकर मार्गी लागेल. सर्व नागरिकांनी याच पद्धतीने सर्वांनी सहकार्य करावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वजण उपस्थित राहिल्या सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो आणि शामबाबांना पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तसेच निंबळक येथील निसर्गसृष्टी गोशाळा इथे
चारा वाटप करण्यात आलं. संत चोखोबांना ज्या प्रमाणे गाढवात देव दिसला त्याप्रमाणेच आपण अळकांडे यांना गाईत दिसला असे उद्गार यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी काढले. आज आपले सहकारी आणि शिवसेनेचे नगरसेवक आप्पा अळकांडे यांचा जन्मदिवस खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीने सत्कारणी लागलेले. शिवसेनेचं तत्वच हे की 80% समाजकारण 20% राजकारण, या तत्वाप्रमाणे आप्पांनी आज या आमच्या गौतम कराळेच्या गोशाळेला घास आणि ऊस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिली. खरं म्हणजे जिवंत माणसाला कुणी काही देतं, परंतु जनावरांना कुणी आजकाल चारा देत नाही. आणि ह्या ही जनावरं अक्षरशः म्हणजे दूध देत नसलेली जनावरं आहेत. आमचे गौतम कराळे हे अतिशय चांगल्या पद्धतीने गोशाळा सांभाळतात. खरं म्हणजे आप्पांनी समजवलं की देव दगडात नसून देव माणसात आहे. संत नामदेव महाराजांना देव कुत्र्यामध्ये दिसला, संत एकनाथांना गाडवामध्ये दिसला, परंतु आमच्या आप्पाला आज गायींमध्ये देव दिसला. गाईला चारा दिला, जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपला तोची साधू ओळखाव देवतेची जाणव, या उक्तीप्रमाणे आज आप्पांनी हे समाज कार्य केले. त्याच्या कार्यात शुभेच्छा, त्याला उदंड आयुष्य मिळो ही तुझ्या भावनेची प्रार्थना. केडगाव येथील स्नेहाधार संचालित स्नेहांकुर या संस्थेत वास्तव्य करणाऱ्या 1 ते 8 वर्षातील बालकांना दैनंदिन उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, संतोष ज्ञानप्पा, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, शिवसेना शिक्षण संघटना अध्यक्ष ढोकळे सर, कुमार सुरसे, बंडू रोहकले आणि सर्व मित्रपरिवार उपस्थित होते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने, यांच्या आशीर्वादाने त्यांनी जी आम्हाला जी शिकवण दिली, जे 80% समाजकारण व 20% राजकारण, या अनुषंगाने आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रपरिवारांनी व कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला की सर्व वापट खर्च सोडून आपल्याला समाजोपयोगी काही कार्यक्रम घ्यायचे. त्या माध्यमातून गोशाळेला चारा वाटप, गोरगरिबांना ब्लँकेट वाटप, आणि सगळ्यात उत्कृष्ट कार्यक्रम म्हणजे मला, मी ज्या टायमाला ह्या स्नेहांकुरमध्ये आलो आणि जी लहान बालकं जी पाहिली, म्हणजे 1 महिन्यापासून तर 8 वर्षापर्यंत बालकं ह्या ठिकाणी ह्या स्नेहांकुरमध्ये आहेत, अत्यंत वाईट परिस्थितीतून त्यांना जगवण्याचं, त्यांना शिकवण्याचं काम आज मोठ्या आनंदाने स्नेहांकुरमधील सर्व डॉक्टर, कर्मचारी, सेवका ह्या ठिकाणी करत आहेत. म्हणजे मी आज खऱ्या अर्थाने असं वाटतं आहे, मला माझ्या आनंदाचा क्षण मी आज ह्या स्नेहांकुरमध्ये घालवला, म्हणजे मी माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा केला समाजोपयोगासाठी. मी स्नेहांकुरमध्ये सर्व डॉक्टरांचा, सर्व परिचयकांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ह्या पुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून, माझ्या नाळकंठे परिवाराच्या माध्यमातून, मी निश्चितच या स्नेहांकुरसाठी काहीतरी वेगळं पाऊल उचलून या स्नेहांकुरसाठी माझा काहीतरी खारीचा वाटा राहील या ठिकाणी मी माझ्या वाढदिवसासाठी हा संकल्प करतो. आणि स्नेहांकुर आणि सर्व यांना, माझ्या ज्या कार्यक्रम झाले माझ्या मित्रपरिवारांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभार मानतो. धन्यवाद. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.